इकडे येतो का ज्याला अवकाळी पाऊस म्हणतो अवेळी पाऊस, या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दो सरासरीच्या 264% आहे. 532 मिलीमीटर साडेचारशे 100% आला त्याला 900 मिलीमीटर डबल व्हायला पाहिजे. 564 आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात आचारसंहिता होती, तरी पण मागच्या रविवारी प्रांत महोदयांच्या तिकडे एक तातडीची बैठक आम्ही लावली होती, तेव्हा मतदान वगैरे झालेलं होतं आणि गंभीर परिस्थिती आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पातळीवर त्याचं सर्वेक्षण सुरू करा अशा प्रकारची सूचना केलेली होती. त्याप्रमाणे एक ढोबळ काही फिगर्स तालुका पातळीवरनं वरिष्ठ पातळीवर कळवण्यात आलेल्या होत्या. मुंबईमध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, त्याच्यामध्ये सर्व शिवसेनेचे नेते आमदार उपस्थित होते आणि गटनेतेपदी आपल्याला माहिती आहे की एकनाथजी शिंदे साहेब त्यांची निवड झाली. प्रतोद म्हणून आमदार प्रभू त्यांची निवड झाली. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता शिवसेना नेते माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व नेते आमदार राज्यपाल महोदयांच्या भेटीला आम्ही गेलो होतो. राज्यपाल महोदयांना शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही विनंती केली की महाराष्ट्रातल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे, अशा प्राप्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्यासाठी तातडीने पंचनामे करण्यात यावेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी विमा काढलेला आहे उतरवलेला आहे त्या विमा कंपन्यांनाही सक्त आदेश देऊन तातडीने विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावेत. काल विनंती करण्यात आली की आपण स्वतः महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्यांच्या शेतावर जर भेटी दिल्या तर शेतकऱ्यांना एक आधार मिळेल की शासन सरकार त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभं आहे, अशा प्रकारची विनंती काल करण्यात आली. आज मालेगाव तालुक्याच्या
साधारणतः एक 22 गावांना मी स्वतः आणि आमचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आम्ही स्वतः भेटी दिल्या. रंभा होते, सुनील होता, शशी होता, पवार साहेब होते, अण्णा पवार होते, बापू होते आणि त्या त्या भागाचे लोकप्रतिनिधी आणि काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक गावांना भेटी दिल्या. आता आपल्या समोर जे चित्र आहे, आपण बघितलं असेल की कांदा म्हणजे आता हा सडायला लागलेला आहे, शेतातला आहे. हे सर्व शेतातनं हे सगळे नमुने गोळा केलेले आहेत. ही बाजरी, त्याला म्हणजे बाजरीलाच कोंब फुटलेले आहे, मक्याला कोंब फुटले, मका सडतो आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे तो काढून ठेवलेला आहे तिथं जागेवर, पण तो खराब होतो आहे. कपाशी आहे, कपाशीची ही हालत आहे. ती बाजरी आहे, हा भुईमुंग आहे. द्राक्षांच तर वाटच लागली, डाळिंबाची परिस्थिती गंभीर आहे. शेवगा आता त्याची पानं पिवळी झाली, त्याचं जे काही फुलं आलेली होती ती फुलं पण गळून गेली. आम्ही प्रत्येक गावाचं एक स्वतंत्र बॅग म्हणजे नमुने तिकडे घेतलेले आहेत. ही ज्वारी तर उभी म्हणजे असं जळून गेलेली आहे. त्याला एक बॉम्ब फुटला. मालेगाव पुरतं जर बोलायचं झालं तर साधारणतः 1,16,908 खातेदार शेतकऱ्यांची संख्या आहे. 1,16,908 बँक खातेदार, 16,000 शेतकरी खातेदार, शेतकरी संख्या, शेतकरी संख्या. वैती खालचं जर एकूण क्षेत्राचा आपण विचार केला तर 1,18,790 हेक्टर. किती? 1,18,790 हेक्टर. त्याच्यामध्ये खरीप पेरणी 85,157 हेक्टर. बाकीचे मग फळबागा, कांदा नसतो नाही, कांदा वगैरे असं धरून. पेरणी किती आहे? खरीप पेरणी 85,157 हेक्टर. मग त्याच्यामध्ये मका, बाजरी, कापूस, कांदा, द्राक्ष हे वेगवेगळं द्राक्ष बागा नसतील, द्राक्ष डाळिंबे, द्राक्ष डाळिंबे येते. सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते दौऱ्यामध्ये. महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग, एमएसबी, तीन ते चार दिवसाच्या आत सर्व तालुक्याच्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पाहिजे अशा प्रकारची सूचना करण्यात आलेली आहे. कोणीही शेतकरी
मदतीपासून वंचित राहणार नाही, कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आलेली आहे। त्र्याऐंशी शेतकरी बांधवांनी विमा उतरवलेला आहे, 36,883 आम्ही कृषी विभाग आणि विमा कंपन्यांना पण सूचित केलेलं आहे कि सारख्या कागदपत्रांच्या साठी तुम्ही शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावू नका। यापूर्वी विमा उतरवताना म्हणा त्याने 7-12 उतारा आणि इतर कागदपत्र ऑलरेडी दिलेली आहे, त्याच्यामुळे परत हे कागदपत्र घेऊन या। तर असं हेलपाटे मारायला लावू नका असं सूचना केलेली आहे। मी पाहतो आहे की मग आता बाजरी असेल, ज्वारी असेल, मागच्या वेळेस मक्याच्या चाऱ्याने चांगली साथ दिली, आपण बघितलं की एक महिना तर सारखा मक्याचा चारा मागच्या टंचाईच्या काळात त्याने खूप चांगलं साथ दिली होती आपल्याला, परंतु कदाचित आता प्राप्त परिस्थिती पाहता चाऱ्याची पण टंचाई निर्माण होऊ शकते। कारण तो उभा खराब झालेला आहे, सडून गेलेला आहे चारा शेतामध्ये। काही बँक्स मध्ये शेतकऱ्यांच्या अनुदानाचे पैसे त्यातल्या त्यात जिल्हा बँकच्या संदर्भात काही गावांच्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या, म्हणजे कांद्याचं अनुदान सरकारने पाठवून दिलं परंतु ते शेतकऱ्यांना वर्ग होत नाही, तर ती पण सूचना जिल्हा बँकेचे MD खरे आहेत त्यांना मी फोन करून सूचना केली की ते तर फक्त एक पोस्टमन सारखं त्यांना काम करायचं आहे, सरकारने पैसे पाठवले त्या शेतकऱ्यांना ते द्यायचे आहे। किसान हे जे 4 महिन्याला 2,000 असं वर्षाला 6,000 रुपये माननीय पंतप्रधान महोदयांच्या दिल्लीमधून शेतकऱ्याच्या अकाउंटवर ते पैसे वर्ग होणार आहे। या संदर्भामध्ये काही शेतकऱ्यांच्या नावावर अद्याप ते पैसे गेलेले नाहीत अशा पण काही सूचना आल्या, तर महसूल विभागाला या संदर्भामध्ये जे शेतकरी राहिलेले आहेत तर त्याचा प्रस्ताव ताबडतोब देऊन ते पैसे त्यांच्या खात्यावर कसे वर्ग होतील या संदर्भात सूचना केलेली आहे। ही सर्व तातडीने आकडेवारी ह्या 2-4 दिवसाच्या आत शासनापर्यंत पंचनाम्याची पोहोचवणार आणि शासन पातळीवरनं लवकरात लवकर संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याच्यासाठी मी स्वतः आणि सर्व शिवसेना पक्ष पातळीवर प्रयत्न केले जातील। काही गावांना तालुक्यामध्ये भेटी देण्याचं जे राहिलेलं आहे तर ते पदाधिकारी उद्या परवा सलग दौरा करतील। उद्याला पालकमंत्री या नात्याने धुळे जिल्ह्याचं आढावा बैठक आणि तिथला पाहणी दौऱ्यासाठी मी जाणार आहे। शिवसेना नेते माननीय आदित्य ठाकरे साहेब 4 तारखेला नाशिकच्या
शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या या झालेल्या नुकसानीच्या साठी पाहणी करायला स्वतः येणार आहे. शासनाच्या सर्व विभाग जे आहेत त्यांना सूचना केलेली आहे की शेतकरी त्रस्त आहे, आपण सौजन्याने वागा. काही बँक्स मध्ये आणि मग त्याच्यामुळे सारखे आता हे पगाराचे लोक असतील किंवा शेतकरी असतील यांना सारखे तिकडे हेलपाटे मारावे लागते आणि गर्दी होते. आणि म्हणजे स्टेट बँक फक्त झोडगेचंच नाही, मी पाहिलं करसगावांची शाखा असेल, वडेलची शाखा असेल, आपल्या दाभाडीची शाखा असेल, म्हणजे सारखा सारखा तो भिजपोस बोलतो ना आपण. तर त्याचेही पंचनामे करायला सांगितलेलं आहे. काही ठिकाणी छोटे मोरे असतील करतो. म्हणजे आम्हाला सर्वांना ही गंभीर परिस्थिती आहे याची जाणीव आहे. निसर्गाच्या पुढे आपल्याला जाता येत नाही, परंतु अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आपण धीर ठेवावा अशी विनंती आहे. आपण सर्वजण मिळून या संकटाचा मुकाबला करू. शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त मदत शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मिळवली जाईल. कारण माझ्या कानावर आलं की आज काही दोन शेतकरी बांधवांनी वडनेर खापुर्डीला आणि रोजाला काय आत्महत्या झाल्यात अशी माहिती आहे. शासनाच्या माध्यमातून मदत मिळवत होती, पण अजून शासन स्थापन झाले ना, सरकार झालं ते अजून ते कळपर्यंत. काल राज्यपाल महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे. शासनाचे प्रमुख प्रतिनिधी राज्यपाल महोदय आहेत ना? राज्यपाल महाराष्ट्रातून आणि संबंधित विमा कंपन्यांकडे ते पाठवले होते.